Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. काय चाललंय? नाटक करा नाटक करा, तुम्हीच म्हटलं ना, आता बघा हे नाटक किती अंगाशी आलंय. तोंडात एक शब्द काढतो थोबाड फोडी जाता. सरकार, तुला इकडे सांगायची गरज आहे का? तुम्ही दोघांनी सुद्धा तोंडात एक शब्द काढू नका. एकदम गप. इतके दिवस झालं बोंबलून बोंबलून सांगतोय की तोंडावर नडू नका, तोंडावर नडू नका, पण नाहीच. अहो पण ऐका, बघितलं का आई? सरकार काय बोलतात ऐक तरी आधी. हे बघा, सगळी चूक तुमच्या बहिणीचीच आहे. तिनं माती खाल्ली. त्या गाडीत दारूचं बॉक्स ठेवा असं खुणवून सांगताना उभ्या गावानं बघितलंय आता सगळं. चुका आपलीच आहे ना, आता बोंबलून काय उपयोग आहे? आऊ मग माझ्या बहिणीला काय तुरुंगात चढू देऊ? चढू दे असं म्हणलंय मी. आहे ना सरकार जिवंत अजून. आता तिला ठेवली म्हणजे सरकाराचीच आबरू, तिचा पंचनामा होणार ना. काढतो तिला बाहेर. आणि त्या अप्पीचं काय? तिच नाही, तिला ईडी बनवून यासगावच्या रस्त्यावर दगड मारत फिरावली ना, तर सरकार नाव नाही लावणार. पण ही पद्धत नाही त्याची, जरा सबुरीने घ्यायचं. अरे त्यांना असं बाहेर काढलं ना तर त्यांचंच फावल. तोंड वर करत सांगत फिरतील बापाला बाहेर काढला आणि खऱ्या गुन्हेगाराला आत टाकला, म्हणजे आपली उरली सुरली सगळी पर. म्हणून म्हणतो जरा तोंडाला कुलपलावा तुमच्या. हाऊ पण असं किती दिवस? लय दिवस नाहीत, त्या आपीचं दिवस आता भरत आल्यात. पण जरा कळकडा मग बघू कधी आणि कसा ठोका टाकायचा ते. सुजा जा, विनय काकाला बोलो, म्हणा आप्पी आणि अर्जुनला बोलवून घे घरी. काका, काय दादा? विनय जा बाबा, जा त्या आप्पीला आणि अर्जुनला घरी बोलवून घे. बोलूत. कदम. हा कदम बोला, काय बोलताय? सरकारांनी स्वतः बोलवले. हा ठीक आहे, आलो 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 आलो. काय झालं? काय आपल्या घरच्यांना दर 2 तास पण नीट रागवता येत नाही. म्हणजे बोलवले घरी सरकारांनी. आता अजून 10 मिनिटं थांबले असते तर तुला कन्व्हिन्स करून मी 4 भिंतीला फिरायला घेऊन गेलो असतो ना. खरंच बोलवलंय का घरी? हा, सरकार स्वतः म्हणत होते, मला कदमांनी सांगितलं. चल चल चल. अर्जुन थांब. अर्जुन पण आई. अर्जुन अर्जुन अर्जुन, अरे था अर्जुन, केवढं तरतर निघालेस था. मी काहीतरी बोलतीये तुझ्याशी. मी काय म्हणलं होतं? अर्जुन आपलं कर्तव्य आहे त्यांना डबा देणं. आपण आपलं कर्तव्य केलं. काय गरज आहे? तुला माहिती नाही बाई कशी ती? आपल्या घरी राहतात ना त्या. मग तुला चांगलंच माहिती आपल्या घरी कोण राहतं, घरचं कोण आणि बाहेरचं कोण. तिच्यात तर अर्जुन केवढा चिडतोयस तू? हा काय झालंय तुला, नीट सांग. जोपर्यंत मनी मावशी तुरुंगात आहे तोपर्यंत घरी शांतता नसणार आणि चौकीत तर नसणारच नसणार आहे. घरी सारखे वाद उतरणार आपण, त्या विचारांनी माझी चिडचिड होते नुसती. अरे वाद अर्जुन, अरे नीट शांततेत बोलू की. मग मला सांग तुझी चिडचिड कशासाठी होतीये? घरून निघालं ते अर्जुन मी काहीतरी बोलतेय तुझ्याशी. अर्जुन ऐकून तर घे माझ. काय म्हणते तू ऐकून तर घे माझ. अर्जुन, अरे अर्जुन ऐकून तर घे. आपे आता नको, आज लय झाले. मनी मावशीला बाहेर काढणं हे एकच मार्ग आहे का? आपे त्या एका विषयावरून आपलं अख्खं घर डिस्टर्ब आहे. अर्जुन आपलं काम आहे, आपली ड्युटी आहे, आणि तू तसा विचार केल्यानंतर कसं होणार आहे? आपे मला सगळं पटतंय तुझं, तुझं बरोबर आहे. मावर नको बोलूया, त्या विषयावर नको बोलायला आपण आत्ता. तू चिडचिड का करतोय? शांततेत बोल की.
चिडचिड करतोस मला लई कस तरी होतंय. कस तरी होतंय तरी पण तू अजूनही माझा नवरा म्हणून स्वीकार नाही केला. कुठला विषय कुठे नेतोय अर्जुन? अर्जुन काय चाललंय? आओ आई किती उशीर. ऐका तर आदित्य लावा पायाला लावा लावा आणि मग काय असेल ते बोला. एक तर डोक्याचं भज झालंय माझ्या आणि त्यात पुन्हा आणखी तुम्ही वरण नीट लावा की लावते. याच्यासाठी तर बायकांच्या हातात काही काम नाही दिली पाहिजे. फार इचका करून ठेव त्यात त्यात पुन्हा ती आपी. अहो तिचंच तर सांगते मी तुम्हाला. ऐका माझ काय अहो त्या आप्या अर्जुन मध्ये नवरा बायकोच नातच नाही तर काय. आता ही काय नवीन टून काढली तुम्ही? अहो मी नाही काय टून काढली. अहो मी जे काही डोळ्यानं बघितलं कानाने ऐकलं ना तेच सांगते तुम्हाला. काय बघितलं तुम्ही? अहो ती दोघ जण वेगळं वेगळं झोपते. आज तो खाली गादी घालून झोपतो आणि ती क्वार्टर झोपते. हे बघितलं तुम्ही? म्हणजे मी गादी खाली बघितली. तेल लावा गुमान. आज झालं एवढं बाद झालं माझ्यासाठी. अहो ऐका तर माझ. आता परत आल्यावर पण मी ऐकलं आर्जाच्यात आणि तिच्यात काहीतरी वाद चालू होता. तेव्हा आर्जा तिला म्हणला तसं मी तुम्हाला नवरा कुठं मानतीस त्यात काय तवा तुला कळ पाहिजे तसं असं म्हणला त्यो. अव रागाच्या भरात मानला असेल त्यो आणि तसं मी निवड बायकोचा बैल आहे आर्जा. अहो नाही मला तसं काही वाटत नाही त्यांचं. हे बघा मी काय सांगतोय ते नीट ऐका. उगाच तुम्हाला वाटतंय म्हणून लगेच सगळीकडे बोंबलत सुटू नका. नाहीतर आजवर जसं तोंडावर पडलोय ना तसं सगळीकडे तोंडावर पडू. आधी खात्री करा आणि मगच काय ते. हा उद्याच करते बघा. उद्या कशाला जाऊ दे की 3-4 दिवस आणि तसंच काही जरा असेल ना तर कळेलच ना आपोआप. कसली तयारीची आहेत दोघं बघितलं का? हो एवढ्या दिवसात काय पण कळू दिलं नाही बघा त्यांनी आपल्याला. असू दे की मी पण सरकार आहे पण मला कळलं ना तुम्ही म्हणता तसं जर असेल तर इतके दिवस त्यांनी कळू कसं दिलं नाही. खरंच ती अवदसा आपल्या घरात नांदती आहे का? अहो शोधू की सगळं शोधू बघा. अहो त्या लैला मजनू मध्ये नातच नाही म्हणल्यावर आपल्याला चांगलीच संधी आहे की. आणि तू म्हणते तसंच जर असेल तर मात्र ही संधी आपण गमावता कामा नये. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.